जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरातील कामे करण्यास सांगितली तर तिची तुलना नोकराशी नाही होऊ शकत. जर स्त्रीला घरातील कामं करायची नसतील तर तिनं लग्नापूर्वीच ही गोष्ट सांगावी, जेणेकरून पती पत्नी विवाहाचा पुनर्विचार करू शकतील. हा निर्णय अलीकडेच एका प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय. नेमके हा निर्णय काय आणि या निर्णयाचा अर्थ काय होतो आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊयात. सुरुवातीला हे नेमकी प्रकरण काय हे एकदा समजून घेऊयात. तर त्याचं झालं असं की नांदेड जिल्ह्यातल्या भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेनं तिचा पती आणि सासरच्या लोकांविरोधात नोकरांसारखी वागणूक आणि हुंडा देण्यासोबतच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सासरच्या लोकांविरोधात IPC चार कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तिच्या पतीनंही आपली बाजू मांडली व त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलं. न्यायालयात दोन्ही पक्ष त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे आणि दाव्यांसह पोहोचले होते. यावेळी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी केल्यानंतर म्हटलंय, महिलेकडून लावण्यात आलेले आरोप अस्पष्ट आहेत. पतीकडून छळ होत असताना मग 2 महिन्यानंतर तक्रार का दाखल केली याचाही केसच्या प्रतीमध्ये कुठेही उल्लेख नाहीये. सोबतच या प्रकरणात न्यायालयानं असंही म्हटलंय की एखाद्या विवाहित महिलेकडून घरातील कामं करून घेणं ही क्रूरता होऊ शकत नाही. जर स्त्रीला घरातील कामं करायची नसतील तर तिने लग्नापूर्वीच ही गोष्ट सांगावी, जेणेकरून पती पत्नी पुन्हा एकदा लग्नाचा विचार करू शकतील. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठानं CRPC कलम 482 अन्वये पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात असलेला हा गुन्हा फेटाळून लावलाय. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविषयी आम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता यांच्याशीही बोललो. भारतात घरगुती कामाच्या जबाबदारीबाबत कोणतेही ठोस कायदेशीर तरतुदी नाही आहेत. संविधान आणि कायद्याच्या दृष्टीनं स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत. अशा परिस्थितीत पत्नी किंवा पती घरगुती कामं करतील असा कायदेशीर निर्णय घेणं हे योग्य नाही आहे. सोबतच अशा प्रकरणांमध्ये विनाकारण टिप्पणी केल्यानं वाद होतात आणि यामध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन व्यवस्थेची प्रतिष्ठा कमी होते. दरम्यान हा निर्णय आल्यानंतर आता महिलांमध्ये हा वाद सुरू झालाय की घरामधील कामं करणं खरंच ही महिलांचीच जबाबदारी आहे का. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.